नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझ्या शाळेचे नाव आहे बी एफ दवाली प्रशाला सोलापूर आणि आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे परिवर्तन विचारांचे। अजय नावाचा एक मुलगा होता, तो आठवीत शिकत होता। तो खूपच साधा, सरळ, समजूतदार व सहकार्य वृत्तीचा होता। तो जसं अभ्यासात हुशार होता तसंच तो खेळातही प्रवीण होता। जसं तो मैदान गाजवायचा तसंच वर्गात मित्रांच्या अभ्यासातल्या अडचणीही दूर करायचा। त्याच्या वर्गात सहलीचे वारे वाहू लागले। तसा अजय हिंदुसला, कारण त्याला माहित होते की आपली आई आपल्या सहलीची फीस नाही भरू शकणार। त्याला घरातील ओढाताण जाणवत होती, त्यामुळे त्याने त्याच्या घरी सहलीचा विषयच काढला नाही। पण त्याच्या आईला दुसरीकडून त्याच्या सहलीविषयी कळाले। मग काय, आईने अजयला सहलीची फीस दिली। अजयचा आनंद गगनात मावत नव्हता, तो पहिल्यांदाच सहलीला जाणार होता। त्यामुळे त्याच्या डोक्यात सतत सहलीचा विचार डोकावत असे। आपली सहल कधी जाईल, सहलीत किती धमाल होईल असे त्याला दरवेळेस वाटे। शाळेतून सहलीचा दिवस निश्चित झाला। त्याची सहल शनिवारी जाणार होती। अहो मक्कार, हे ऐकताच अजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या। उद्या आजीची सहल होती। त्याने रात्रीच आईला बजावून सांगितले, हे बघ आई, तू उद्या सकाळी मला खूप लवकर उठव। जर माझी बस गेली तर मी सहलीला कसं जाणार, माझी सहल बुडेल, असं म्हणून तो झोपला। पण त्याला पूर्ण रात्रभर झोपच लागली नाही। तो सकाळी उठला आणि त्याचे त्याने पटापट आवरले व तो शाळेत जायला निघाला। तो उड्या भिंतीवरची पाल चुकचुकली। अजयनी त्या पालीकडे बघितले, त्याला कसे तरी झाले, तरीही तो शाळेत निघाला। शाळेत जाता जाता रस्त्यात त्याला मांजर अडवे गेले। अजयला वाटले, अरे हे काय होत आहे अपशकून माझ्यासोबत सकाळपासून, असाच विचार करत करत तो शाळेत पोहोचला। शाळेत बस उभी होती। सर्व मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता। सर्व मुले बसमध्ये बसले आणि बस निघाली सहलीला। आणि काय, बस 5-6 किलोमीटरच पुढे गेली तेवढ्यात बसचे टायर पंक्चर झाले। सगळे मुलांचा आनंद वाया गेला। सगळे हिरमुसले व एक एक करून बसच्या खाली उतरू लागले। बसच्या खाली उतरताना अजयच्या एका मित्राचा पाय मुरगळला, तो वेदनेने रडू लागला। तेव्हा त्याच्या एका सरांनी त्याला डॉक्टरांकडे नेले। अजय बसच्या खाली उतरला व एका खडकावर जाऊन बसला व तो विचार करू लागला। पाल चुकचुकणे, मांजर अडवे जाणे या सगळ्या गोष्टींना त्याला अपशकून मानते। खरंच असतील का हे शकून अपशकून, असा विचार करत तो उदास त्या खडकावर बसला। त्याच्या शिक्षकांनी त्याच्याकडे पाहिले व त्याच्या वर्ग शिक्षकांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला। अजय दचकला। सर म्हणाले, अरे अजय, तू इकडे असा उदास का बसला आहेस खडकावर? तेव्हा अजयनी त्याच्या मनातील सगळी अस्वस्थता सरांना सांगितली व तो म्हणाला, सर, हे सकाळपासून अशी अपशकून होत आहेत माझ्यासोबत आणि आज शनिवार म्हणजे न करत्याचा वार। सर, आपली सहल नीट पार पडेल ना, असे तो सरांना म्हणाला। सर गालातल्या गालात हसले व त्याला म्हणाले, अरे चल तिकडे बघ, बस रिपेअर झाली आहे, आता आपण पुढच्या सहलीला निघू शकतो। तेवढ्यात अजयचा मित्र ज्याचा पाय मुरगळला होता तो शिक्षकांसोबत वापस आला। जाताना रडत गेलेला मित्र येताना हसत आलेला पाहून अजयला बरे वाटले। डॉक्टरांनी त्याच्या पायातला मुरगळा काढून त्याला औषधही दिली होती। सगळ्या मुलांनी सहलीत खूप धम्माल केली, खूप मज्जा केली, गाणे गायले, नाच केला, कोडी घातल्या, विनोद ऐकून व सांगून पोट धरून हसले, निसर्गात फिरले, निसर्गाचा आनंद घेतला व सगळं करून ते वापस संध्याकाळी शाळेत परतले व सगळे मुलं बसमधून उतरून एकमेकांना टाटा बाय बाय करून आपापल्या घरी निघाले। अजयही खूप आनंदात आपल्या घरी निघाला। तेव्हा
आजची सहल कशी वाटली तुला? अजय सरांनी म्हणाला, सहल खूप मस्त, आम्ही सर्वांनी खूप धमाल केली सहलीत, खूप मज्जा आली सहलीत. तेवढ्यात सर म्हणाले, हा अजय, आत्ता बघ तू कसं बोलत आहेस, आणि असे चांगला वा वाईट वा असं काहीही नसतं, आणि तू तर विज्ञानाचा विद्यार्थी आहेस ना, तरी या शकून अपशकून वर विश्वास ठेवतो. अजय कावरा बावरा झाला, त्याला काहीही उत्तर देणं जमत नव्हते. तेवढ्यात सर त्याला म्हणाले, आणि विज्ञान किती दररोज पुढे जात आहे, दररोज विज्ञानात नवीन नवीन शोध लागत आहेत, आणि तू मला सांग, जर कोणी काही खात असेल तर आवाज तर होणारच ना, मांजर तर सजीव आहे, ती एके जागी बसून तर नाही राहू शकत, म्हणून ती इकडून तिकडून फिरत असते, तिच्या येण्या जाण्यामुळे आपल्याला बरं काय फरक पडतो. आणि बसच्या टायर मध्ये जर काही अंकुशदार रुतले तर बस तर पंक्चर होणारच. सर असे त्याला अजयला म्हणाले. अजयच्या डोक्यात लख प्रकाश पडला. तेवढ्यात सर वापस म्हणाले, आणि असं चांगला वार वाईट वार ह्याच्यावर कधी विश्वास ठेवू नये. मी तर म्हणतो, ज्या दिवशी आपण वाईट काम करतो, दुसऱ्यांची मन दुखावतो, दुसऱ्यांना त्रास होईल असे वर्तन करतो, तो वार तो दिवस वाईट आहे असे म्हणावे. अजयला खूप आनंद झाला. त्याला वाटले, आपण सकाळपासून किती वाईट विचार करत होतो. स्वच्छ मनाने व आनंदाने घरी परतला. या गोष्टीवरून आपल्याला असा बोध होतो की कधीही जीवनात वाईट वागू नये व आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगावे. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा.